ईव्हीएम मधून फक्त आवाज येतो, मत कोणाला जात कळत नाही। राज ठाकरेंचा ईव्हीएम ला विरोध, राज ठाकरेंना आधी ईव्हीएम पटला होता आता पटत नाही, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। शरद पवारांच्या हस्ते रायगडावर तुतारी पक्ष चिन्हाचं अनावरण, शरद पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी चिन्हाचं अनावरण। अजित पवारांमुळे शरद पवार 40 वर्षांनंतर रायगडावर गेले, हेच अजित पवारांचं यश, फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा, राज्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळामागे शरद पवार, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्ला बोल। लवकरच महायुतीचे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करू, जागा वाटपाबाबत आणखी एक बैठक होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची महायुतीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, भाजप मित्र पक्षांसह 400 जागा जिंकेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास। मनसेचा महायुतीला फायदा होणार नाही, त्यामुळे मनसेला महायुतीत घेऊ नये, रामदास आठवलेंची महायुती मनसे युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया, तर राज ठाकरे भाषणापुरते मर्यादित, आठवलेंची टीका। राहुल नार्वेकर लोकसभा लढवण्याची शक्यता, राहुल नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणेंनी लोकसभा लढवावी, केंद्रीय नेतृत्वाचे आदेश, तर लोकसभेबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेईन, लोकसभा लढवण्याबाबत नारायण राणेंची प्रतिक्रिया। नारायण राणेंकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढण्याची हिंमत नाही, लढले तरी नारायण राणेंचा पराभव होणार, खासदार विनायक राऊत यांची टीका। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, मराठा समाजानं आंदोलन न करा संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचा मराठा समाजाला आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।